जगभरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण केवळ 2.5 ते 3% असून या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे. विभागीय आयुक्त डॉ म्हैसेकर म्हणाले, केंद्र सरकारच्या निर्देशानुसार मुंबई पुणे नागपूरसह देशातील 23 विमानतळासह परदेशातून येणाऱ्या प्रवाशांचे स्कॅनिंग करण्यात येणार आहे. या स्कॅनिंगमध्ये आढळलेल्या संशयित रुग्णांना विलगीकरण कक्षामध्ये भरती करण्याची सुविधा पुण्यातील नायडू रुग्णालयात करण्यात आली आहे. पूर्ण जगात जो काही कोरोना व्हायरसचा प्रसार झाला आहे, भारतामध्ये सुद्धा आज सकाळपर्यंत साधारण 31 केसेस डिटेक्ट झालेल्या आहेत. सुदैवाने या क्षणापर्यंत महाराष्ट्रामध्ये कुठलीही केस झालेली नाही, परंतु याच्या बाबतीत लोकांमध्ये गैरसमज किंवा भीती निर्माण होऊ नये या बाबतीमध्ये मी आपल्यामार्फत आवाहन करू इच्छितो की अशी कुठचीही भीती बाळगायची गरज नाही, पण दक्षता मात्र बाळगावी लागेल. काही प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या लागतील आणि त्या सर्व जनतेने जर का घेतल्या, जसं की दिवसातनं 3-4 हात साबणाने धुणे, प्रॉपरली धुणे, नुसता तळवे हात धुवून चालणार नाही, गर्दीची ठिकाणं टाळणे, हाताचा नाक तोंड आणि डोळ्यांना स्पर्श टाळणे, या जर का छोट्या छोट्या प्रिकॉशन्स जर का आपण घेतल्या तर आपण या संसर्गापासून दूर राहू शकतो. कोणालाही N95 मास्क वापरायची गरज नाही. N95 मास्क फक्त डॉक्टर्स, पेशंट आणि त्याला मदत करणारा जो काही नर्सिंग स्टाफ आहे त्यांच्यासाठी आवश्यक आहे. प्रशासनामार्फत या जिल्ह्यामध्ये जे काही 332 पॅसेंजर्स वेगवेगळ्या देशातून आलेले त्यांच्या बाबतीमध्ये आपण केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे त्यांच्यावर वॉच ठेवून आहोत. त्यापैकी जवळजवळ 180 जणांच्या बाबतीमध्ये त्यांचा इन्क्युबेशन पिरियड संपलेला असल्यामुळं ते वॉचमध्ये नाहीत. त्यांना अजून ॲडिशनल 14 दिवस फक्त त्यांच्याकडनं आपण फीडबॅक घेत असतो. उर्वरित अजूनही अंडर सर्व्हेलन्स आहेत किंवा अंडर वॉच आहेत त्यांच्या घरी. एकंदर 85 पेशंट म्हणण्यापेक्षा ज्यांना असं वाटलं की आपल्याला कदाचित असू शकतो असे नायडूमध्ये आपल्याकडे आले होते, त्यापैकी 82 जणांचं टेस्ट निगेटिव्ह आल्यामुळं आपण त्यांना घरी पाठवलेलं आहे. 3 जण आज तिथे आहेत, मी आज जाऊन आलेलो आहे. या 3 जणांचे रिपोर्ट आज आल्यानंतर तेही घरी जाऊ शकतील इफ त्यांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी सोडून आज मी तीच आपण दुसऱ्या कोणाकडनंच हे सॅम्पलिंग करत नाही आहे. ज्या काही इंटरनॅशनल फ्लाईट्स पुण्याला येत आहेत 1 आठवड्यामध्ये 10, त्या सर्व फ्लाईट्सवर आपण वॉच ठेवतो आहोत. तिथं स्क्रीनिंग सर्व पॅसेंजर्सचं केलं जात आहे. त्याच्यासाठी मेडिकल टीम्स तिथं उपलब्ध आहेत. तिथे कोणीही सस्पेक्टेड पेशंट वाटला तर त्याला डायरेक्ट आयसोलेशन वॉर्डला न्यायची आपण प्रोव्हिजन ठेवलेली आहे. देशामध्ये एकमेव संस्था आहे ज्या ठिकाणी याची तपासणी होऊन सिद्ध होतो की हा कोरोना व्हायरस आहे. बेसिकली तुम्हाला खासगी रुग्णालय किंवा कुठला शासकीय रुग्णालय किंवा कोणीही म्हणजे कुठलाही वैद्यकीय चिकित्सकांनी सांगितलं की या माणसाला कोरोना व्हायरस आहे, आपल्याला अजिबात त्याच्यावर विश्वास करता येणार नाही. तो म्हणजे खोटे असणार आहे रिपोर्ट. केवळ आणि केवळ NIV मार्फतच सिद्ध होतो की कुठे किती पेशंट्स आहेत. बेसिकली आम्ही यासाठी आपल्याला इथे इन्व्हाइट केला की जे लोकांमध्ये कारण नसताना जे खूप मोठ्या प्रकारचं एक काही चिंता व्यापलेली आहे लोकांच्या मनात, हे दूर व्हावी. यांचा प्रश्न असा आहे की मीटचं कन्झम्पशन म्हणजे लोकांचं हे झालेलं आहे, थोडंसं रेड्यूस झालेलं आहे. त्याच्यावर 10 दिवस पूर्वी इथे पशुसंवर्धन आयुक्त महोदयांनी सुद्धा प्रेस घेऊन अस्पष्ट सांगितले होते की चिकनमध्ये किंवा कुठल्याही मीटमध्ये याचा काही इश्यू नाही आहे. पण कसं आहे की हे मात्र थोडासा संभ्रम होतो आणि लोकांमध्ये चर्चा होत असते म्हणून याचा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे. अजिबात आमचा जो एक दैनंदिन जीवन आहे, जसा प्रतिने आम्ही जीवन जगतो, याच्यावर कुठलाही प्रकारचा एक ऍडव्हर्स इम्पॅक्ट होऊ आपण असं अजिबात होण्याची गरज नाही आहे. इश्यूज काय आहे की कोरोना व्हायरस आणि बाकी जो आपला फ्लू वगैरे आहे त्याच्यामध्ये एकच मोठा फरक आहे की कोरोना व्हायरसमध्ये बेसिकली ट्रान्समिशन किंवा आपला हा जो म्हणतो इन्फेक्शन स्पीड खूप जास्त आहे. बेसिकली हाच मेन फिअर आहे, जसं की सरांनी सुरुवातीला सांगितलं. याच्यामुळे
आमचा ध्येय असा आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये समजा की एकही पेशंट जर सापडला महाराष्ट्रामध्ये तर सर्व ठिकाणी काळजी घेऊन आम्हाला त्याच्या पुढे काही होऊ नये हाच मेन आहे. म्हणून आम्ही सांगतो की पर्सनल हायजीन हा मेन आपला फोकस आहे. आणि मला वाटतं की इंडियामध्ये पर्सनल हायजीनमध्ये लोक काळजी घेतात मात्र कम्युनिटी हायजीनवर दुर्लक्ष होतो. म्हणजे एक अननोन ग्रुप म्हणजे एक सोशल कॉंग्रिगेशन आपल्याला अजिबात घ्यायचं नाही, त्याच्यावर बॅनच करावं लागेल, त्याचा आदेश मी नक्कीच देणार आहे. दुसरा असा आहे की बाकी जो काही यात्रा आहे मेळावा आहे ते सुद्धा आम्ही डिस्करेज करणार आहे. कारण या पिरियडमध्ये जोपर्यंत हे फियर पूर्णपणे जात नाही सगळे यात्रा मेळावा आम्ही पूर्णपणे डिस्करेज करणार.